महाराष्ट्रात काय असतं, मुंबईत किंवा पुण्यात किंवा महाराष्ट्रात सत्कार होणं आश्चर्य नाही आहे, कारण हे सगळी आपण महाराष्ट्रात यावं. पण दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्र सदनात आपण हा सत्कार करतो आहे त्याचा एक खूप आनंद आहे. आणि दिल्लीमध्ये पण मला वाटतं 2.5 लाखापेक्षा जास्त मराठी माणसं, 5 ते 7 लाख. कारण मी दिल्लीमध्ये जेव्हा अध्यक्ष होतो BJP चा तेव्हा त्यावेळी दिल्लीत किती मराठी याचा हिशोब माझ्याकडे आला होता. आणि त्यामुळे या दिल्लीतल्या मराठी माणसं मी चांगल्या चांगल्या क्षेत्रात काम करतात, बरीच इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे या सगळ्यांना आपण सगळ्यांना जोडून ठेवायचं काम ज्ञानेश्वर मुळेंनी केलं आणि आज त्यांनी या वास्तूत केलं. इथं तर मला आता इथे आलो की मला आठवण होते, कारण मी 95-97 साली मंत्री होतो आणि ही वास्तू जी होती जे गुजरात आणि महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर जी गुजरातची त्या राज्याची प्रॉपर्टी होती ती गुजरात सरकारला मिळाली आणि त्याची बाहेरची प्रॉपर्टी जी होती गुजरातच्या बाहेर ती महाराष्ट्राला मिळाली. तर ही जागा होती गुजरातच्या नवावासमोर. त्याच्यानंतर भारत सरकारच्या याच्यात यांनी याच्यावर एक बिल्डिंग बांधून चीनच्या युद्धाच्या वेळी त्या डिफेन्सला कॉलनी बनवून दिली होती. आणि मग त्यावेळी अफजलपूरकर आपले चीफ सेक्रेटरी होते, राणेसाहेबी मंत्री होते, मी PWD मंत्री होतो आणि ही जागा आपली आहे आम्हाला मिळावी म्हणून आम्ही भांडत होतो. पण आमचा काही लागत नव्हतं, अर्बन मिनिस्ट्रीने ती रिफ्यूज केली. आणि मला एक दिवस मनोहर जोशींनी सांगितलं की नितीन तू आता भांडण उकरू नको काढू. त्यांनी आम्हाला एक अल्टरनेटिव्ह जागा दिली आणि ती आपण घेऊ आणि आता इथून या जागेचा तू आग्रह करू नको. मी म्हटलं सर मी काही सोडत नाही, हे तुम्ही माझ्यावर सोडा, ही महाराष्ट्राची जागा मी मिळवल्याशिवाय नाही राहणार. मग मी आपल्या इथे एक महाराष्ट्र सदनात एक सिंधी आपले PWDचे होते बाटिया, त्याला धरलं आणि 4 लोकं आणले आणि इथे येऊन भारत सरकारचा जो बोर्ड होता तो खोदून काढला आणि फेकला मी बघ. आणि इथे सिमेंट काँक्रीटच्या गड्डे करून ही महाराष्ट्र सरकारची जागा आहे असा बोर्ड लावला. त्याच्यानंतर केंद्र सरकारमध्ये त्याचे नाराज झाल्यावर मग राम जेठमलानी अर्बन मिनिस्टर होते आणि मी त्यांना भेटायला गेलो आणि मी त्यांना विनंती केली की मला तुमच्याकडनं फक्त न्याय पाहिजे कायदेशीररित्या, मला केस प्लीड करू द्या आणि नसेल योग्य तर फेटाऊन म्हणा. त्यांनी मला वेळ दिली. अटलबिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि मी वकिलाच्या ऐवजी मीच वकील बनलो आणि मी ते कागदपत्र घेऊन त्या भाटिया आणि आम्ही केस तयार केली आणि मी त्यांच्यासमोर प्लीड केली. ते ज्युडिशियस होते आणि पूर्ण केस आणि कागदपत्र आणि करार दाखवल्यानंतर ते म्हणाले दिस लँड इज बिलॉंग टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. साहेब येई तो आपको हात जोडके मेरी प्रार्थना, नो नो आय विल गिव द डिसिजन. आणि त्यांनी डिसिजन दिलं की दिस लँड इज बिलॉंग टू महाराष्ट्र गव्हर्नमेंट, इमिजिएटली हँड ओव्हर इट. आता त्यांनी दिल्यानंतर ते सेक्रेटरी काय ऐकत नव्हते. शेवटी त्यांच्या मागे लागून त्यांनी जागा हँड ओव्हर केली. मग राजालाही इथून काढलं, ते डिफेन्सची कॉलनी झाली आणि ही जागा आपल्याला मिळाली जी किंमत 800 ते 900 कोटी रुपये. आणि त्यावेळी पत्की आर्किटेक्ट होते त्यांना, त्यांनी ते केलं आहे, त्यांचं एक डिझाईन केलं होतं. मग त्यातला डिझाईन नंतर भुजबळ साहेब आले त्यांनी बदललं. पण आज या जागेवर महाराष्ट्र सदन आहे कारण आपलं जुनी जागा कमी पडत होती, त्याचा खूप आनंद आहे. त्यामुळे या वास्तूशी माझं फार भावनात्मक नातं जुळलेलं आहे की जसे बिल्डर डेव्हलपर बांधतात तसं मी मंत्री म्हणून आपला बोर्ड लावला होता इथे आणि आज त्या जागेवर अतिशय सुंदर इमारत आहे. आपल्या मराठी माणसाच्या अभिमानाची ही जागा आहे महाराष्ट्र सदन आणि आज तिथे आपल्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांचा सत्कार मुळे साहेबांनी या ठिकाणी आयोजित केला, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो.